नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत आहे। मानवित लोकशाही पक्षाच्या वतीने या ठिकाणी मान्यवरांचा पक्षप्रवेश होत आहे, तर पक्षप्रवेश करताना त्यांनी कशा प्रकारे ते पक्षामध्ये काम करणार आहेत आणि त्यांनी काय काय काम केलेलं आहे हे त्यांचा आपण त्यांचा आढावा घेऊया। या कोरोनाच्या अशा पार्श्वभूमीवरती पूर्ण देशावर संकट आलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्रावरती आणि सर्व पुण्याच्या शहराच्या बांधवांवरती पण हा भयानक प्रसंग झालेला आहे। या सर्व प्रसंगाला सामोरे जाऊन याच्यापासून सुरक्षित राहून या ठिकाणी मानवहित लोकशाही पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा कमिटी, तालुका कमिटी ह्या सर्व पदाधिकारी एक आढावा बैठक होती। ही बैठक चांगल्या रीतीने पार पडलेली आहे। पदाधिकाऱ्यांना कार्य कामाच्या बाबतीत सगळं सांगण्यात आलेलं आहे, सूचना देण्यात आलेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की आमचं मानवहित लोकशाही पक्षाचं या महाराष्ट्रभर मोठं आंदोलन छेडलं जाणार आहे। आमची मागणी आहे की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालं पाहिजे आणि मानवहित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या काय मागण्या असतील त्या लघुजी अभ्यास आयोगाच्या असतील। स्मारकाचा विषय असं लघुजी स्मारकाचा विषय, अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाचा विषय, अबकडं आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या आरक्षणाचा विषय, अशा अनेक मागण्या आहेत। मी थोडक्यात आपल्याला हा विषय सांगितलेला आहे आणि मानवहित लोकशाही पक्षाचे पदाधिकारी सर्व एकदम खंबीर आहेत आणि हा जो लढा आहे हा कुठल्याही सोम्यागोम्याशी लढा नाही आहे, तर मानवतीवादाच्या मानवाचं शोषण करणारे आहे। जी शासन आहे त्या शासनाच्या विरोधात आहे हा लढा आहे आणि शासनाने जर हा लढा आमच्या मागण्या जर मान्य केलं नाही तर ह्या शासनाला खुर्चीवरून पाय उतार करावा लागणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनुवासिक खऱ्या अर्थाने मातंग समाजामध्ये अनेक संघटना आहेत, मग त्या जातीच्या नावावर आहेत, महापुरुषाच्या नावावर आहेत। सचिनभाऊ साठे, सन्माननीय सचिनभाऊ साठे हे अण्णाभाऊ साठेंचे वारस आहेत, महापुरुषांच्या विचाराची धारा आहे आणि या विचाराच्या धारेवरती संघटना नाही, संघटना अनेक आहेत पण एक त्याचं पक्ष बनवलेलं आहे आणि त्या पक्षामध्ये ह्या मानवहित लोकशाही पक्षामध्ये जो जो सात संघटना विलीन होऊन एक पक्षाचा एक आधारस्तंभ बनलेला आहे आणि माझ्या ज्या संघटना आहेत, ज्या संघटनेचे जे नेते आहेत, त्या सगळ्या नेत्या माझ्या बांधवांना माझे आव्हान आहे, माझी विनंती आहे, माझी ललकार आहे की खऱ्या अर्थानं जर समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तुमची पण इच्छाशक्ती आहे आणि तुमच्या पण मनात त्या गोष्टी आहेत आणि खऱ्या अर्थानं तुम्ही समाजासाठी काम करतायत, तर संघटना म्हणून समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नाही, तर पक्ष म्हणून नेतृत्व म्हणून सचिन भाऊला स्वीकारा, त्याच्याशिवाय पर्याय नाही। एकच राजा प्रजाला न्याय देऊ शकतो आणि तो राजा आहे मानवहित लोकशाही पक्षाचा संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिनभाऊ साठे आणि आईसाहेब सन्माननीय सावित्रीमाई साठे, गणेशजी भगत हे आमच्या पक्षामध्ये बरेचसे जी काही सैनिक आहेत हे सैनिक लढत आहेत आणि मानवहित लोकशाही पक्ष हा मानवाला न्याय मिळवून देणार आहे। हा फक्त एका जातीसाठी नाही तर जातीवरती राजकारण काहीच होऊ शकत नाही आणि जात जात म्हणून त्याला न्याय पण मिळू शकत नाही, तर एक लढा म्हणून जोपर्यंत आपण त्या सत्तेचे भागीदार होत नाही, जोपर्यंत सत्तेच्या वाट्याला आपण मागं खिचत नाही, जोवर खिंडार पाडत नाही, जो त्यांचा खजिनदार लुटण्यासाठी तसे सक्षम होत नाही, त्या पक्षाला सचिन भाऊला जर आपण पाठिंबा देत नाही तर ते बाकी संघटनेचे ते चिरीमिरी काही कामाचे नाहीत। आपके बारी सचिन भाऊ बारी आणि याच्या बाकीचे सगळ्यात बसले गारी, तर फक्त आता फार गळालेले आहेत। एकच अवसाने अहो सचिन भाऊचं वय काय हो 30 भगाना, सचिन भाऊला मिशी नव्हती तेव्हापासून त्यांनी पाऊल ठेवलं, पायी प्रवास केला, बाकीच्यांना गंज केला असन पण ते गंज फक्त वापर केला अण्णाभाऊंचा, वापर केला समाजाचा, दुकानदाऱ्या केल्या। ह्या मित्राहो कुणाला वाईट वाटत असन तर वाईट वाटण घेऊ नका, समाजाचं जर हिताचं जर भल्याचं जर तुम्हाला वाटत असाल तर सचिन भाऊला साथ द्या, तुमची नीतिमत्ता चांगली आहे तर सचिन भाऊला राजा मानायला काही हरकत नाही, समाजाने तर मानलेला आहे पण बाकी तुम्ही पण मानावा, या माध्यमातून तुम्हाला मी आव्हान करतो आणि जो पण आमच्यासोबत येईल त्याचं स्वागत आहे। सामाजिक बांधिलकी संदर्भामध्ये आणि ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो त्या समाजाचा मी देणेकरी लागतो, पण ज्यावेळेस मी हा जीवनामधूनही जाईल तर समाजाच्या चार खांद्यावरती जाणार आहे आणि आजूबाजूला माझ्या समाजच रडणार आहे, म्हणून समाज हितासाठीच जी बांधिलकी आहे त्या बांधिलकीला समरूनच मी या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहे। जे पक्षाचे ध्येय आणि धोरणं आहेत त्याला अनुसरून आणि काम करणार। मानवहित लोकशाही पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे, बरेच कालखंडामध्ये त्यांनी कालावधीने मला वाटतं 5-7 वर्षापासून ते लवजेशे किसेनेमध्ये काम करीत होते, तिथं त्यांनी राजीनामा देऊन काहीतरी त्यांना पक्षाचे आपले ध्येय धोरणे आवडले असतील त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी पक्षामध्ये मानवहित लोकशाही पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। जिथं समाजावरती अन्याय अत्याचार होतील तिथं त्यांनी उपस्थित राहून समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करावं व समाजाची यंग पिढी सुधारून त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांच्याशी एक जिव्हाळ्याचं नातं तयार करून हा पक्ष
वाढवून समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करावं. जो काम करतो ना त्याला अडचणी येतात, जो काम करत नाही त्याला फोन येत नाही. आणि सत्तेची लढाई आहे, ह्या आम्ही लढणार. ज्यांना संधी नसेल त्यांना संधी आपण उपलब्ध करून देण्यासाठी हा मानव लोकशाही पक्ष आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये हा पक्ष पुढं जाणार, वाढणार आणि संघटित होणार. तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण आपला पक्ष पोहोचायचा आहे. आणि आपल्या काही लोकांच्या काही अडचणी असतील, ज्या आपण काही लोकांच्या जर अडचणी समजून घेतल्या, जर आपण त्यांच्या अडचणी जर समजून घेतल्या आणि जर केल्या तरच आपल्याला ते लोकं जवळ करतील. आणि जवळ करण्याच्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे. कुठलाही माणूस असो, व्यक्ती असो, त्याच्याजवळ जा, त्यांचे कामं करा. तालुका अध्यक्ष असेल, पंचायती समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांनी ते कामं तिथले करावं त्या तालुका अध्यक्षांनी. आम्ही आमचं जिल्हा अध्यक्ष आहे, आम्ही आमच्या तालुका अध्यक्षांनी आम्हाला सांगा साहेब आमचं काम हे आहे, आम्ही त्या पद्धतीने त्याचं काम आम्ही इथं मार्गी लावू. जे अधिकारी असेल त्यांना आम्ही तिथं जाऊन त्यांना फोन करू, अगर आम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटू. आणि आपल्या पक्षाला जेवढं संघटित करता येईल सचिनभाऊ साठेंच्या मार्गदर्शनाखाली, तेवढं आपण त्यांना ताकद देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करावा. आणि आपण जेवढं जास्त आपला पक्ष वाढण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करावा. पण पक्षाचं नाव ऐकूनच मला एकदम अतिशय मनातून चांगलं वाटलं. पक्षाचं नाव जसं लोकहित, लोकहित म्हटल्यावर म्हणजे समाजाचं हित करणारा पक्ष, त्याच्यामुळं मला या पक्षामध्ये एकदम असं वाटतं, वेगळंच वाटतं की जसं का आपला घरचा पक्ष असल्यासारखं. कारण का मला राजकीय वारसा नाही, का माझे वडील आमदार आहे, खासदार आहे, किंवा सरपंच आहे, किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे, असं काही नाही. पण या पक्षामध्ये असं कोणालाही की राजकीय वारसा नाही आहे त्यांना बी पुढे घेतलं जाते, ते दाखवत आहेत. आपण बी त्यांना आपल्या मनापासून जेवढी आपली ताकद आहे तेवढी ताकद लावून आपण त्यांना सपोर्ट करू आणि त्यांना पुढे जाण्यास पाठिंबा देऊ. तळागाळातील लोक आहेत, तर त्या तळागाळातील लोकांना कसं आपल्याला या कामात आणता येईल आणि आपल्याला या कामात कसं सामावून घेता येईल आणि आपलं पक्षाचं काम त्यांच्यामार्फत कसं वाढवता येईल हे आपण केलं पाहिजे. महिलांच्या बाबतीत सुद्धा असंच मला म्हणायचं की आपल्या याच्यामध्ये जास्त महिलांचा सहभाग पण पाहिजे. तर महिला या अशा पाहिजेत की ठीक आहे आपल्या समाजामध्ये महिला ह्या सुशिक्षित कमी भेटतात, पण तरीसुद्धा त्यांना कुठंतरी थोडं स्टेज नेतृत्व दिलं तर त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला आपल्या पक्षाचं काम पुढं थोडं नेता येईल. आज सचिन भाऊ कुठेही कोणत्याही मंत्र्यापुढे संघ गेले तरी त्या ठिकाणी त्यांना जो आदर मान सन्मान मिळतो त्या सर्वांची जबाबदारी म्हणजे आपण दिलेले त्यांना पाठबळ. आणि यापुढे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सर्व समाज, बहुजन समाज एकत्र करून त्या ठिकाणी सचिनभाऊंना साथ द्यायची आहे आणि सचिनभाऊंची ताकद वाढवायची आहे. फक्त पदासाठी काम करू नका, तर काम असं करा की ते तुम्हाला पदापेक्षाही मोठं समजलं जाईल. तळागाळातील लोकांशी आपला संबंध चांगला असला पाहिजे, संबंध ठेवता आला पाहिजे, समाजातील लोकांच्या समस्या सोडवता आल्या पाहिजे. समस्या सोडवल्या तरच आपला समाज एकत्र होणार आहे, नाही तर चार दिशेला चार तोंड असं होऊ नका, करून देऊ नका. सर्वांना एकत्र आणा, आपण एकत्र झालो तर आपला समाज एकत्रित होईल, संघटित होईल. आणि समाज संघटित झाला तर आपल्याला पुढं जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे समाज संघटित करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने काम करायचं आहे. मानवहित लोकशाही पक्षाची वाटचाल यशस्वीरीतीने चालू आहे. त्यामध्ये आता आपल्याला साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे अर्ध अपुरे स्वप्न जे आहे, ये आझादी झूठी है देश की जनता भूखी है, या मतल्याचा जर आपण अभ्यास केला किंवा याच्यावर विचार जर केला तर याच्यामध्ये जे आपल्या समाजाच्या समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत, ते सर्व ह्याच्या अंडरलाईन होऊ शकतात. त्याच्यासाठी आपण ना ह्या मतल्याचा अभ्यास करून सर्व समाज संघटित होणं हे पहिलं गरजेचं आहे. प्राधान्य आपलं फक्त संघटित होण्याला दिलं पाहिजे. सर्वप्रथम आज जी बैठक ठरवलेली आहे पदनियुक्तीची, त्या नियुक्तीने आर बी साठ व त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व बैठक नियुक्ती करण्याचं नियोजले आहे. राजू युवा पिढी आहे, त्या सर्वांनी आपल्या पक्षामध्ये आपला मुलाचा वाटा दिला पाहिजे. तसंच सगळ्यांनी नेतृत्व करताना
असं नेतृत्व करावं की त्याच्यापुढं आपल्याला 100 माणसाची गरज नाही पडली पाहिजे. आपल्या चॅनलला मी धन्यवाद देतो. आपण अहोरात्र सैनिक आहेत आणि कोरोनाच्या भयानक प्रसंगात पण आपण लोकांचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मांडलेले आहेत, काय काय लोकांवर अडचणी आहेत, काय प्रसंग आहेत, आणि या मानवी लोकशाही पक्षाचा पण विषय आपण चॅनलच्या माध्यमातून समोर नेत आहे, सरकारला दाखवत आहेत आपल्याला.